राज्यसभा आणि लोकसभेमध्ये विरोधी पक्षाने प्रधानमंत्र्यासमोर अक्षरशः गोंधळ घातला, त्यांचं भाषण होऊ दिलं नाही। प्रधानमंत्री बोलत आले गोंधळात ठीक आहे, पण तुमच्या भाषणाला जे प्रश्न उपस्थित केले विरोधी पक्षाने त्याचे ते उत्तर देण्यासाठी तुम्ही का मागे हटताय? राहुल गांधी आणि विरोधी पक्षाने फार सोपे प्रश्न विचारले होते, प्रश्नपत्रिका फार सोपी होती कि अदानींच्या मागे कोणती महाशक्ती आहे, कोणती शक्ती आहे की जे किती नंबर त्यांचा होता, 400 का 500 नंबरला होते श्रीमंतांच्या यादीत, 600 नंबरला ते दुसऱ्या क्रमांकावर आले, अशी कोणती शक्ती आहे? आणि हा प्रश्न विचारत असताना सत्ताधारी बाकावरून मोदी मोदी अशा गर्जना होत होत्या, म्हणजे मोदी ही शक्ती आहे का? म्हणजे आपोआपच ते एक्सपोज होत आहेत।